नमस्कार, झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. तर मंडळी, संध्याकाळी जोरदार पाऊस सुरू होता आणि सगळ्यांनाच गरमागरम पिठलं भाकरी खायची होती. आणि पिठलं तर एवढं खमंग झालं होतं ना, तर चुकून माझ्याकडून जास्त पिठलं झालं तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना म्हटलं आपण दुपारच्या जेवणात हेच खाऊया. तर घरातील सगळेच म्हटले रात्रीच खाल्लं आहे, दुपारी नको. पण हे एवढं खमंग पिठलं झालं होतं की मला टाकून द्यायची अजिबात इच्छा झाली नाही. मग मी सगळ्यांना सांगितलं की आज मस्त दुपारच्या जेवणामध्ये एक पदार्थ बनवते. तर घरातील सगळेच बोलले ठीक आहे. तर मी शिल्लक राहिलेल्या पिठलापासून मस्त असा पदार्थ बनवलेला आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर मंडळी, हे रात्रीचं शिल्लक राहिलेलं पिठलं आहे. तर कदाचित 2 वाटी पिठलं आहे हे. आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे, अगदी घरगुती साहित्य, मोजकं साहित्य घालायचे आहे. आता यामध्ये आपल्याला भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालायचा, आणि कांदा भरपूर घालायचा आणि एकदम बारीक असा चिरून घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, 1/2 चमचा हळद घालायची. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे तिखटनुसार लाल मिरची पावडर. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ घालायचं. सुरुवातीला एकदाच पीठ न घालतात, जसं जसं लागेल तसं तसं यामध्ये पीठ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये मी मीठ अजिबात घातलेलं नाही, कारण पिठलं बनवताना आपण मीठ घालतोच. यामध्ये मिठाची जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता. मला मिठाची गरज पडली नाही म्हणून मी यामध्ये मीठ अजिबात घातलेले नाही. तरी इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतले. तुम्हाला कमी पण लागू शकतं किंवा तुम्हाला जास्त पण लागू शकतं, ते तुमच्या पिठल्यावर अवलंबून आहे. तुमचं पिठलं किती पातळ आहे, किती दाटसर आहे, त्यानुसार तुम्हाला यामध्ये ज्वारीचं पीठ लागेल. इथे मी ज्वारीचं पीठ चाळून घेतलं आहे आणि जसं जसं लागेल तसं तसं यामध्ये घातलेलं आहे. आपल्याला हे थोडंसं घट्टसर बनवून घ्यायचं आहे. पिठलं थोडंसं पातळ होतं, तर बघू शकता मी एवढासं घट्टसर बनवून घेतलं आहे. अगदी सहज खाली पडेल असं आपल्याला हे दाटसर बनवून घ्यायचं आहे. आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. इथे मी दुसरी कढई घेतली. आता या कढईमध्ये आपल्याला भरपूर असं तेल घालून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल आपल्याला थोडंसं जास्तच घालायचं आणि थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं. म्हणजे हे जे पिठल्याचं मिश्रण आहे ते अजिबात हाताला चिटकणार नाही, त्यामुळे आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं. हातात एक छोटासा या पिठल्याचा गोळा घ्यायचा आणि आपल्याला कढईमध्ये लगेच ठेवून द्यायचा. परत हाताला पाणी लावायचं. आता हे उलट्या हाताने आपल्याला थापून घ्यायचं आहे. सरळ हाताने व्यवस्थित थापता येणार नाही म्हणून अशा पद्धतीने उलट्या हाताने थापून घ्यायचं. हाताला जर चिटकत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं पाणी लावून घ्या आणि व्यवस्थित अशा पद्धतीने थापून घ्या. थोडंसं आपल्याला हे पातळ थापून घ्यायचं आहे आणि हे जास्त आपल्याला जाड थापायचं नाही, पातळच थापून घ्यायचं. तर इथे मी चांगलं व्यवस्थित थापून घेतलं आहे. गॅसवर कढई ठेवायची आणि गॅस चालू करायचा. सुरुवातीचे आपल्याला 2 मिनिट गॅस फुल ठेवायचा. आपल्याला हे जे थालीपीठ बनवलेलं आहे ते आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे. म्हणजे 2 मिनिटात कढई पण गरम होईल आणि थालीपीठसुद्धा गरम होईल. तर बघू शकता इथे थालीपीठ गरम झालेलं आहे, लगेच दिसतं. तर आपल्याला काय करायचं, लगेच मिडियम गॅस करायचा आणि यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिट झालेले आहे, तुम्ही बघू शकता याला खरपूस असं भाजलेलं दिसत आहे. आता आपल्याला काय करायचं, गॅस बारीक करायचा आणि परत 5 मिनिटासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे झाकण ठेवून. 5 मिनिटात अगदी व्यवस्थित हे भाजलं जातं. तर बघू शकता आता परत ताट काढून घेऊया, यावरचं झाकण काढूया. आता इथे बघू शकता तुम्ही किती मस्त असं हे भाजलेलं दिसत आहे. आता आपल्याला काय करायचं, कढा रिकाम्या करून घ्यायच्या आणि हे पलटी करून घ्यायचं आहे. आता थोडंसं हे कढईला चिटकलेलं आहे म्हणूनच आपल्याला थोडं जास्त तेल टाकायचं, म्हणजे हे कढईला जास्त चिटकणार नाही. तर बघा मस्त असं हे दोन्ही बाजून मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की कढईमध्ये हे थालीपीठ का बनवलं, पण कढईमध्ये जो खरपूसपणा येतो थालीपीठला आणि कुरकुरीतपणा पण येतो, त्यामुळे थालीपीठ अप्रतिम लागते खायला. तुम्ही कढईमधलं पण करून पहा आणि तव्यामध्ये पण करून पहा. तुम्हाला मी तव्यामध्ये पण करून दाखवते. कढईमध्ये मी उलट्या हाताने थापलं, तव्यामध्ये मी सरळ हाताने थापते. तव्यामधलं मऊसूद होतं आणि कढईमधलं खरपूस असं मस्त खायला लागते. तर तुम्ही कढईमध्ये आणि तव्यामध्ये दोन्ही अशा पद्धतीने हे पिठल्याचं थालीपीठ करून पहा, खूप मस्त लागते खायला. आणि जसे तुम्ही कढईमधलं भाजून घेतले तसंच आपल्याला हे तव्यामधलं सुद्धा थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. पिठल्याचं थालीपीठ तुम्हाला पहिल्यांदा जरी ऐकायला मिळालं असलं तरी पण तुम्ही करून पहा, खूप खमंग लागते खायला. आता हे मी थालीपीठ दोन्हीही बाजूने व्यवस्थित भाजून घेतलं आहे. त्याची चव तर एकच राहणार, फक्त कढईत बनवलेलं थालीपीठ कुरकुरीत खरपूस लागणार खायला आणि तव्यात जे बनवलेलं आहे थालीपीठ ते मऊसूद लागणार खायला. तर हे बघा, इथे आपलं खमंग पिठल्याचं खमंग थालीपीठ तयार झालेलं आहे.
माझ्या घरी तर परत पिठलं नाही खायचे म्हणणाऱ्यांनी एक सोडून दोन दोन थालीपीठ खाल्लेलं आहे. त्यांना कळलेसुद्धा नाही की रात्री बनवलेल्या पिठल्यापासून थालीपीठ बनवलेलं आहे. अगदी मिटक्या मारत त्यांनी दोन दोन थालीपीठ खाल्ली. तर मंडळी, आवडली ना तुम्हाला ही खमंग पिठल्यापासून खमंग थालीपीठची रेसिपी? आणि तुम्हीसुद्धा, तुमच्याकडे जर एक वाटी जरी पिठलं शिल्लक राहिले ना, तरी ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद, आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.